ट्रॅव्हलमध्ये जो दरोडा पडला होता, नेमका तो दरोडा कसा होत घातला होता आणि त्यानंतर आपल्या पोलिसांनी कशा रीतीने तो उघडकीस आणलेला आहे? कर्नाटकमध्ये हुबळी हॉस्पिटल या ठिकाणी या मार्गावरून मुंबईकडे जाणाऱ्या VRL ट्रॅव्हल्समधील एका व्यक्तीला तीन अनोळखी व्यक्तींनी तो सोन्याचे दागिने आणि कॅश घेऊन मुंबईकडे निघाला होता आणि त्याच्याकडे फार मोठ्या प्रमाणामध्ये दागिने होते. असं असताना अचानक त्याला झोप लागली असताना त्याची बॅग घेऊन काही लोक त्या गाडीतून अचानक उतरले होते. नेमके कुठे उतरले, काय उतरले याची काही त्याला कल्पना नव्हती. त्यामुळे सदरचा तक्रारदार होता तो मुंबईला गेला. मुंबईला गेल्यानंतर तो परत बॅक ट्रॅव्हल करत आमच्यापर्यंत आला होता. खेड शिवापूरच्या जवळपास तो घटना झाली असावी असा त्याचा अंदाज असल्यामुळे त्यांनी राजगड पोलीस स्टेशनमध्ये येऊन FIR दिली होती. या केसमध्ये राजगड पोलिसांना गुन्हा डिटेक्ट करण्यामध्ये यश आलेलं आहे. यामध्ये एक मोठी गँग निष्पन्न झालेली असून त्यापैकी दोन आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात यश आलेलं आहे. आणि सुमारे एक किलो दागिने, सोन्याचे दागिने जे गेलेले होते ते रिकवर करण्यासुद्धा यश मिळालं आहे. आरोपींची 5 दिवसाची कस्टडी मिळालेली आहे. दोन्ही आरोपी हे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथील आहेत. त्यामध्ये आम्हाला कर्जत आणि कुर्डुवाडी पोलीस स्टेशननीसुद्धा डिटेक्ट करण्यामध्ये मदत केलेली आहे. या आरोपींचं मूळच असं आहे की जे सोन्याचे व्यापारी दागिने मोठ्या प्रमाणात घेऊन जातात तर त्यांची रेखी करून ते त्यांच्या पाठीमागे त्या बसमध्ये किंवा ट्रॅव्हल्समध्ये बसतात आणि ते टॉयलेटला उतरतात किंवा काही चहासाठी उतरतात किंवा त्यांना झोप लागली तर अचानक संधी साधून ते त्याची बॅग डिस्काउंट घेणे किंवा काढून घेण्याचा प्रयत्न करतात. तर अशा प्रकारचे हे जे दोन आरोपी निष्पन्न झाले त्यांच्यावर यापूर्वीसुद्धा 4 गुन्हे अशाच प्रकारचे मोडसचे गेल्या 4-5 वर्षांमध्ये दाखल आहेत. म्हैसूरमध्ये, कराडमध्ये अशा प्रकारचे गुन्हे यापूर्वी नोंदवण्यात आले. दुसरं असं की प्रवास करताना विशेषतः लक्झरी ट्रॅव्हलमधून बरेच व्यापारी असतील, अनेक बडे लोक असतील, हे वेगवेगळ्या मोठ्या रकमा असतील, कॅश असेल, त्याचप्रमाणे दागिने घेऊन जातात. अशा वेळेस सुरक्षेची कुठली काळजी घेतली जाते? त्यामुळे अशा घटना घडतात. कशा प्रकारचं आव्हान असणार आहे दोन्ही म्हणजे ट्रॅव्हल? यावर्षी पुणे ग्रामीणनी आम्ही जे दोन महत्त्वाचे गुन्हे अशा प्रकारचे यवतमध्ये डिटेक्ट केलं, आता हा राजगडमध्ये डिटेक्ट केला, त्यामध्ये सुमारे 1 कोटीपेक्षा जास्त अमाऊंट असलेले दागिने, सोनं, चांदी घेऊन जाताना त्या व्यक्तींवर अशा प्रकारचा रॉबरी किंवा चोरी झाली होती. त्यामध्ये मला असं वाटतं की पोलीस दलातर्फे आम्ही आवाहन करू इच्छितो की एकतर अशा प्रकारच्या मोठ्या अमाऊंट किंवा मोठ्या दागिन्यांची वाहतूक अशा पद्धतीने करणं पण धोकादायक आहे. त्यासाठी सुरक्षेची उपाययोजना करणं हे खरंच त्या व्यापाऱ्यांची पण जबाबदारी आहे. परंतु ते